आपण गावच भय तेव्हा सगळे थरथर देत आपल्याला. आणि तू म्हणजे काय जर तुकडा आहे आपल्या. चल माझ घर सोडाय रे. आणि लगा एवढं पेटते ते लगा तुला चालायला सुद्धा येई नाही धरायला लागतंय मला प्रत्येक टायमिंगला. रे सुधर जरा. अण्णा काय सकाळ सकाळी दारू घेतली वय. ए जातो काम झालं तुझं जा रे जा. काय सकाळ सकाळी ताईट वय. ए ताईट बीच काय नाही अमृत आहे माणसान सकाळ सकाळ बरी घेतलं पाहिजे. खरंय खरंय तू पण घे. नको तुमचा अमृत तुम्हीच घ्या. अरे घे रे तुमचा अमृत तुम्हीच घ्या. सकाळ पर्यावरण नतन जटून कुठे चाललाय. देवाला चाललोय. देवाला आईच्या गावात आणि तुम्ही देवाला. हो आला का ते आमचं गपटाय तुमच्यावर. हाय किती पण खायला चंग बेचंग करू नका. नाही 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 तर मग काय तरी माहित भाय आपण. हा जाऊ का आम्हाला टाइम होते. आला का मला सोडून की. नाही नाही आम्हाला जायचं. आला का तो गेला. ए जाऊ पोर राहिला का सगळे खराब. दर मे बोचे दिग्या. अरे झालं का नाही चल लवकर. अरे काय आलाय. अरे मला वाटलं आला असेल तो. फोन कर त्याला. हॅलो अरे काय कुठे आहे. अरे एक लवकर. बर बर चालतंय बाहेर थांबतो आम्ही. चालते यायला लागले. चल 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 लवकर. उगे आली. चल 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 लवकर. अरे संजय नाही आला. चल 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 लवकर. हॅलो कुठं आहे. मंदिरातच आहे की मी. ए चपरी इकडे इकडे इकडे. काय 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 लो गुरु. फोन तर करायचा. फोन काय करायचा. समोर समोर भेटलो की बस. पण आम्ही फोन केल्या वय. चालायच आता आहे ना. आलोय की समोर समोर. मजनू भाईला आजकाल सोबतच घेऊन फिरत आहे. काय विषय आमच्या. काय मजनू भाई. एक काम होतो तुमच्याकडे. हा आपला कुठेतरी टाका भेटला पाहिजे. अरे लगा ह्याचा टाका भेटतो का नाही कुठे अजून. द्यायचा भेटून. काय कर मन झाले. हा टाका भिडवतो तुझा. आपल्या प्लॅन येनुसार चाल. भिडवतो तुझा टाका. प्लॅन हे काय प्लॅन झेड पर्यंत चालतो. तयार आहे ना. 100%. ओके थांब चल प्लॅन सांगतो इकडे. ओके त्यानुसार चाल. फक्त तुझं प्लॅन काम होतं या काटा आलाय. अरे तो काळजात कसा मारायचा का पायात घुसून घ्यायचा तुझ्यावर डिपेंड आहे. सांगतो तसं कर. 2 मिनिटं थांब. कानपड खाली तर प्लॅन बी आपल्याकडे रेडी आहेच. की काय प्लॅन बी सांगतो की तुम्हाला लय घ्यायला का. त्या सगळ्या थोडं सबरीने घ्यायला येतच नाही तुम्हाला. हे मूर्ख दिसत नाही का तुला. तुमच्या गावठी मुलांचं ना असंच असतं. एखादी चांगली मुलगी दिसली ना की तिला छेडायचं वाईट नजरेनं बघायचं. ए हॅलो ऐकू येत ना. सॉरी मी बघितलंच नव्हतं. काय सॉरी. आता काय उपयोग आहे तुझ्या त्या सॉरीचा. ठेव तुझ्याकडेच पल्लवी. चल लवकर राव. जानकार झाला. कराय गेल तू एक आणि झाली एक. काम गणलंय म्हण की गणलंय काम. असू दे. प्लॅन ए फेल झालाय आपला. प्लॅन बी बी आहे आपल्याकडे टेडी. तू फक्त खचू नको भावा. मनाची तयारी ठेव. तुझं काम 100% होते. चला
शेतात न जाऊन येतो. माझ पैसे आत्ताच्या आत्ता टाकायचं, नाहीतर हे घर खाली करायचं. तुला माहितीये या घराची कागदपत्र सगळी माझ्या ताब्यात आहेत ती. पाटील असं करू नका, तुमच्या पाया पडतो मी, पण असं करू नका. माझा संसार सगळा उद्ध्वस्त होईल, माझ्या बायका पडायला कुठे जायच. असं नका कर, पैसे देऊन टाक, विषय करलास. पाटील तुमचं सगळं पैसे देतो, मला थोडा अवधी द्या, 10-15 दिवसात तुमचं पैसे सगळं देऊन टाकतो. हे बघ तात्या, तुला 15 दिवसाचा अवधी देतो, पण ह्या त्या वायद्याला जर पैसे नाही तर दिलंस तर या घराला मुकावं लागत. लक्षात अरे आयला उशीर झालाय, जायचं लवकर, पोरं वाट बघत बसले असते. संजू भाऊ बोला, काल आपण डोंगराव गेल तू, मजा आली. विषय आहे का येणार? लवकर संघ असल्या मजा काय, लय मजा येणार. बस बस लगा असं म्हणणं, तुम्ही मोठ्या मोठ्या झाडाव चढवताय आणि परत दणकण आपटवताय आम्हाला. हा हे आले बघा मजनू भाई या. अरे मी क्या कुठं होता, किती वेळ झाली वाट बघत बसून. अरे बाबा येतच होतो रे, ते डोंगरावली पूर गाय ना सारखं तिचाच भास होत होत. याला लागलं 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 पक्का लागलं. बोल बोल. लवेरिया झालाय म्हणकी भावा, लवेरिया झालाय. असू दे टेन्शन घेऊ नको, वेळ आली की पद्धतशीर कार्यक्रम लावणार आलो गुरु. आता एक डाव लावूया. चल सर तिकडे मजनू भाई बसा, तुम्ही बसा. चल लावा लावा डाव लावा. काय कर रे होय पाटील, विक्याचा बोलू द्या ना. हे विक्या इकडे रे. अरे क्या पैसे खाऊ द्या ना रे. कसले पैसे, आणि मी कधी घेतले पैसे? बापान पैसे घेतले आयश केले तुला माहित नाही का? मी कधी घेतले? ज्यांनी घेतले त्याच्याकडून घ्या, माझा काय संबंध? आपले पैसे घेऊन आपल्यालाच बोलायला लागला रे पाटील. ह्याला बघायला लागतंय, लयच बोलतोय चुरचुर. अगं जाने ते बघ की तुझा भाऊ कोणाला मारतोय. कोणाला ग? अगं ते बघ की पारा कर तिकडं दुकानाकड. चल चल चल. दादा काय ग? कोणाला मारतोय? अरे जरा पैसे कर्जच राहिले ते. अरे दादे हे पोरग आहे ते ना लाईक, मला काल मंदिरात धक्का दिलेला. बघ काय बघ तुम्ही जातो पोरींची छेड काढतीस. तुला शेवटची वॉर्निंग देते, माझं पैसे नाही तर परत दिलं तर तुला माझ्या बंगल्यावर कामाला यावं लागेल. चल रे सारखी. चालू
अरे क्या सकाळ दर कुठे गेलता? आला नाही घरीच, जेवण केलं नाही. गेल तू बमले थिंडायला, घरात आल्यावर झालं का चालू तुमचं? हा जातो दाद्याला बोलवून आणजा जेवायला, मी बघते भाकरीकडे. ए पोरांनो या की जेवायला. मी तुला एवढस बोलली तर तू लगे रागाने निघून गेला, आईला एवढं सुद्धा काळजी नाही कर. काळजी काळजी करती, तात्यांना विचार की तात्यांनी काय केलंय, कर्ज काढलंय, आयस केली आणि आता आलंय मला भोगायला. आणि वय बात्या कर्ज काढलं आणि मला का सांगितलं नाही? अरे हो त्यांना श्वास तर घेऊ दे. बोल बाळा बोल. कर्ज काढलं आईस केली आणि आता आले मला बघायला आणि मला का सांगितलं नाही? तुला कस सांगणार बाळा? मला कस सांगणार, मला जर सांगितलं असत तर मला आईशीच करायला भेटली नसती. एवढा चुरू चुरू तू बोलतोय, कपडे घालतोय, मोबाईल घेतोय. अग अवशे असू दे असू दे, जीव दे त्याला जीव दे. खातोय ते कोणाच्या जेवण खातोय? नको मला हे तुमचं जेवण आणि आजपासून मेलू मी तुमच्यासाठी. दाद्या मी काय केलं नसेल फोरांच्यासाठी, एवढे हाऊस पाऊस केले, लहानाची मोठे केली, काय कमी त्यांना केलं मी बाप म्हणून. तेव्हा हे असल दिवस बघायला लावलं, असल दिवस वायरल सुद्धा येऊ नये. पाटील काल तुम्ही घरी आलता कर्जासाठी? हा हा. अरे वर कुठं बसतोस खाली बस की, माणसानं आपल्याला ऐकी प्रमाणे राहावं. हा हे बघ, तुझ्या बापाला मी काल सांगितलंय 15 दिवसात कर्ज माझ माघारी फेडलं नाही तर तुझ्या घराची कागदपत्र सगळी माझ्या पैसे येतील आणि ऑटोमॅटिक ती माझ्या नावा होणार. मग काय करतोय बोल. तुमच्या इथे चाकरीला राहतो. ठीक आहे. हे बघ, ही तर कामात कचरापणा चालत नाही, प्रामाणिकपणे काम करावं लागतं. काय करशील? प्रामाणिकपणे काम. ठीक आहे, पाठीमाग जनावरचा गोठा आहे तिथं जा, शान काढ जा लवकर. हे बघ, इमानपणानं काम करायचं, आलं का लक्षात? हो पाहिजे. हा पाटील साहेब, ही भारी झालं, काल त्याच्या बापाला कुतलं का आज लगी पोरगा पळत आला. अरे हा नावचा पाटील आहे आणि गावातच दरार आहे ते काही विशेष नाही, पण उभ्या पंचकृषीत आपला दरार आहे आणि दरार राखायसाठी ही अशी हरिरवपणा करावा लागतो. भारी भारी. हा बर, जाऊ दे. हा हे बघ, आपल्याला जायचंय बाहेर. ठीक आहे, तर मी फ्रेश होऊन येतो. तोर गाडी बाहेर का? ठीक आहे.
पल्ले आपण हे जे गंमत करूया का ग? काय ग? ती शेण आहे ना तिथं, ती शेण नेऊन टाकूया का? ठेवू दे कोणी, पण आपल्याला काय करायचंय? हा थांबू गे, थांबताना जाऊ, चल 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 लवकर गे गे. आत्ता शिन काढलं होतं, डबल कुठं आलं? काढ. अरे क्या पटलं कुठं काय? अरे तात्यांनी घेतलेलं कर्ज फेडायला. अरे काल तर लय बोलत होता तात्यांना, पटलं या पोरांतर काल किती तुला मारले? अरे भावा तसं नाही रे, बरं जातो भाऊ नो, मला अजून लय काम आहे. खरं सुधारलं बरं का? देव पावला, देव पावला. कसं झालाय छान? छान तू बनवलंय ना? तसं स्वयंपाक बी तू छान करतेस. काय खरं सांगू तुला, तुझ्या सासरी लय लोक खुश होते रे बघ तुझा स्वयंपाक खाऊन. पप्पा मला आताच नाही लग्न करायचं. मी तुझी मस्करी केली ग पाटील, ती सगळं शेण काढून जा. हा बर ठीक आहे, तू बैलगाडी झोप. हा आपलं रान माहिती आहे ना तुला? हो माहिती. हा तिथून जाऊन वैरण घेऊन यायचा. जा पप्पा, मी जाऊ राहणार. आता तुझं काय काम राहणार? जाते ना, लय दिवस झाले गेली नाही मी. अगं ऊन कसलं पडलंय, काळी पडशील, नको जाऊस. प्लीज पप्पा प्लीज, जाते ना प्लीज. तू ऐकणार नाही मला माहितीये. जा एक काम कर, ती बैलगाडी आता निघाली का नाही, त्या बैलगाडीतनं जा. आणि हा आणि एक लक्षात ठेव, बैलगाडी म्हणजे चार चाकी वाहन नाही, आरामात बसशील पडशील मला कामाला लावशील. लक्षात घे, जाम धरून बसायचं जबल ना. तू कशाला आली इथे? मला पण यायचंय राहणार. नको नको, पप्पांनी सांगितलंय मला जा म्हणून. कसं सांगू पप्पांना नाव? काय नाही सारखं पप्पाचं घालत की बरं. अरे मला बोलायचं तुझ्यासोबत. काय बोलायचंय? मला सॉरी बोलायचं तुला. नको कोण तर बघलीत न जा तू. अरे नाही तो कोण नाही, बर केलं तुला माफ तुझा. तू येतोस का नाही बाहेर? बर बर आलो आलो. सॉरी कशाबद्दल? अरे मी तुला लई छेडलं त्याबद्दल. काय सॉरी काय? अरे मला नव्हतं माहिती तू कसा आहेस ती, आता मला दिसायला आलं तू कसा आहे. तू लई चांगला पोरगा आहेस. काय नाही काय चूक होतीच. इक तुम्हाला माफ केलं? हो केलं.
ही पाटलाची ताई दिसते हा. हो पाटलाच्या कानावर घातलं पाहिजे. अरे त्या कामगाराचं सगळं पैसे भागलेलं का? हो आता कोणाच काही देणं नाही ना रे. बर त्या भोंगेच काय झालं ती घालवी लागा बघा. बायका आहेत की तोडायला? बर मी ती तोडून मार्केटला. अरे तुला मी उसाला पाणी पाजायला सांगितलं, तू इकडे कशाला आलायस? पाजले की? हा मग काय तुला पैसे पाहिजेत का? नको. मग काय म्हणतोयस? तुम्हाला गोष्ट बोलायची. हा बोल. कस बोलू? अरे बोल की रे बाबा. ती आपली ताई. हा ताईच काय? अरे बोल की घडा घडा. ती आपली ताई ती खाल्ल्या माळीच पोळग ती गुलू गुलू बोलत बसते. आपण कुणाबद्दल काय बोलतोय याच थोड तरी भान ठेवायचं. खर सांगतोय दिवस काय पिऊन आलायस का तू? जा चालतो होईल तो. मला असं वाटतं ह्यात काय ना काहीतरी तथ्य असलं पाहिजे. तिचं धाडस होणार नाही. मला येऊन डायरेक्ट इथं बोलायचं नाही. ह्याचं काय ना काहीतरी सूक्ष्म लावलंच पाहिजे. आपण असं करूया, दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंच पाहिजे. चल माझ्या बरोबर. ओ पप्पा तुम्ही म्हणता ना माझी पुरगी अशी, माझी पुरगी बघा पुरीच कारण. तू प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलंस का? बघितल्याशिवाय बोलतोय का मी? चाल रे बघूया त्याच्याकडे. एवढं शांत शांत आहे तू? शांत बस. नाते पाणी नको आहे पाणी ठेवली. काय रे काय तमाशा बनायला का? जाता का ना बापल्या घरी? हा